आम्ही आता दुसरी एक मुवमेंट काय चालू करतोय, युनिव्हर्सलायझेशन ऑफ मायक्रो फायनान्स. जसं एज्युकेशन आहे तसं प्रत्येकाला मायक्रो फायनान्स मिळालं पाहिजे. मग त्याचा याच्यावरती किती फरक पडेल? बचत गटाच्या थ्रू ते चालू सुरू होऊ शकतो चांगलं, आणि काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. स्त्रियांचे बरोबर आदिवासी स्त्रियांचे बचत गट जी केली म्हणजे सुरूच आहे, पण त्याला जरा जास्त चांगल्या तऱ्हेने जर वाढवली त्याला मायक्रो फायनान्सिंग पण देते बँक, आणि ती जर इफेक्टिव्हली जर केली तर त्यांच्या बायकांचं जीवन सुधारण्याला खूप मदत. सर्वांगीण विकासच झाला पाहिजे, सर्व लोकांचा बचत गटाचे रिझल्ट चांगले आहेत. पण इथे इम्प्लिमेंटेशन चांगलं पाहिजे म्हणजे करणारी जी असते संघटना म्हणजे त्याचे हिशोब बरोबर व्यवस्थित केले बरोबर, तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत.